नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलीस नामामध्ये। कोरोनामुळे भारतातच काय तर संपूर्ण जगात वर्क फ्रॉम होम हा प्रकार वाढतोय। यामुळे कर्मचाऱ्यांना जिथे दिलासा आहे तिथेच कंपन्यांनाही फायदा होतोय। या ट्रेंडमुळे आता कोरोनाच्या केसेस कमी असतानाही अनेक कंपन्या वर्क फ्रॉम होम स्वीकारतात। त्याचवेळी कामगार मंत्रालय लवकरच कंपन्यांना घरून काम करण्यासंदर्भात पगाराच्या रचनेत बदल करण्याची परवानगी देऊ शकतं। कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संरचनेत बदल होऊ शकते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालयाच्या मंजुरीनंतर कंपन्या कर्मचाऱ्यांच्या घर भाडे भत्त्यात कपात करू शकतो, ज्यामध्ये पायाभूत सुविधांच्या अंतर्गत प्रतिपूर्ती खर्च वाढू शकतो। इकॉनॉमिक टाइमच्या बातमीनुसार एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं की कामगार मंत्रालय सेवेच्या अटी पुन्हा परिभाषित करण्यासाठी स्थायी आदेश जारी करू शकतं। याशिवाय कर्मचाऱ्यांनाही नव्या बदलाचा फायदा होणार आहे। खरं तर घरून काम करताना कर्मचाऱ्यांना वीज आणि वायफाय यासारख्या काही पायाभूत सुविधांचा खर्च सहन करावा लागतो। त्याच्या पेमेंटबाबत सरकार धोरण तयार करण्याचं काम करत आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा पोलीसनामा।